Welcome friend, welcome to Achievers Classes. Here we are with a very fresh chapter, very fresh topic, that is nothing but the chemical weathering. याच्या अगोदर आपण काय काय बघितलेले, ओके, चला पटकन एक क्विक ग्लान्स घेऊया की आपण काय काय बघितले. ओके, याच्या अगोदर आपण बघितलं होतं की टाइप ऑफ विदरिंग, विदरिंगचे प्रकार बघितले होते. काय बघितले, सॉरी, पेंडुलम. ओके, टाइप ऑफ विदरिंग आपण बघितलं होतं, टाइप ऑफ वेदरिंग. ओके, वेदरिंगचे टाइप, त्यातला आपण एक टाइप बघितला होता, सुरुवात केली होती आपण कशापासून, मेकॅनिकल वेदरिंग पासून. ओके, वेदरिंग, मेकॅनिकल वेदरिंग कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, कोणकोणते घटक आहेत, तर पहिला घटक आपण बघितला होता टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे तापमान. तापमानामध्ये तुम्हाला एक्सफोलिएशन, ओके, एक्सफोलिएशन मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अपपर्णन, ही घटना घडून येते. दगडाचे पापुद्रे निघतात, अप्पर लेअर दगडाची वॅनिश होते, बाजूला होते, आणि एक प्रकारे काय होतं, विदरिंग होते. हे आपण बघितलं होतं. सेकंड बघितलं होतं आपण फ्रोस्ट, आणि फ्रोस्ट मध्ये आपण काय बघितलं होतं, शॅटरिंग ऑफ रॉक. ओके, काय, कोणती घटना घडते, शॅटरिंग ऑफ रॉक्स घडून येते. दगडाचे छिन्न भिन्न म्हणजे असे भाग होतात, दगड डिवाइड होतो, जो खडक आहे तो डिवाइड होतो. त्यानंतर आपण बघितलं होतं थर्ड वन, दॅट इज नथिंग बट द क्रिस्टल ग्रोथ. ओके, क्रिस्टल ग्रोथ मध्ये तुम्हाला काय दिसून येतं की क्रिस्टलची ग्रोथ होते आणि दगडामध्ये अशा प्रकारचे छिद्र छिद्र तयार होतात, म्हणजे हनीकोम लाईक स्ट्रक्चर तयार होतं. तुम्ही बघितलंय का रॉक मध्ये हनीकोम लाईक स्ट्रक्चर तयार होतं. क्रिस्टल ग्रोथ नंतर पुढचं आपण टाईप बघितला होता की प्रेशर. प्रेशरमुळे पण काय होतं, दगड फुटतात, विदरिंग होतं, रॉकशी काय होते, विदरिंग होत. ओके, प्रेशर ग्रोथ किंवा रिलीज ऑफ प्रेशर ही घटना होती. आणि फायनली आपण बघितलं होतं वॉटर. ओके, वॉटरच्या एक्सपोज मध्ये आल्यानंतर दोन प्रकारच्या विदरिंगच्या घटना घडतात. पहिली आहे त्याच्या, दॅट इज नथिंग बट द ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन. ओके, कणात्मक विदारण ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, कणात्मक विदारण. आणि दुसरी आहे ती म्हणजे काय, ब्लॉक डिसइंटिग्रेशन. ब्लॉक डिसइंटिग्रेशन. ओके, या दोन घटना घडतात. अशा प्रकारे आपण मेकॅनिकल विदरिंग हा भाग आपण गेल्या वेळेस बघितला होता. आता आपल्याला पुढे याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, दॅट इज नथिंग बट द केमिकल विदरिंग. नंतरचा पुढचा भाग आहे, दॅट इज नथिंग बट द केमिकल वेदरिंग. काय बघायचं आहे आता आपल्याला, केमिकल वेदरिंग. ओके, वेदरिंग म्हणजे काय, परत एकदा बघूया. जे रॉक्स आहेत, हे रॉक्स काय होणे, ब्रेक होणे, तुकडे होणे, और वीक होणे, कमकुवत होणे, याला आपण काय म्हणतो, वेदरिंग असं म्हणतो. इन शॉर्ट, रॉकचं कन्वर्जन कशामध्ये होणे मित्रांनो, सॉइल मध्ये होणे, यालाच आपण वेदरिंग असं म्हणतो. ओके, सो जसं मेकॅनिकल वेदरिंग हा प्रकार आहे, तसंच केमिकली म्हणजे बाय रिएक्शन, कशाच रिएक्शन होऊन सुद्धा खडकांची काय होते, निर्मिती होते, खडक, सॉरी निर्मिती नाही हो, खडक ब्रेक होतात, वीक होतात, कशामुळे, रे रिएक्शनमुळे, केमिकल रिएक्शन. त्याच्यासाठी आपल्याला दोन एक्सपेरिमेंट करायचे. ओके, काय सर एक्सपेरिमेंट काय, बघूया आपण. इथे एक ग्लास घेतलेला आहे, या ग्लास मध्ये काही वॉटर घेतलेले, ठीक आहे, आपण ग्लास मध्ये काय घेतले, वॉटर घेतले. आणि इथे काही चॉक्स आहेत, हे चॉक आपण काय करतोय, या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करणार. वेगवेगळ्या कलरचे चॉक आहेत, बघा हा रेड कलरचा आहे, हा ब्ल्यू कलरचा आहे, हा व्हाईट कलरचा चॉक आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके, आता टाकल्यानंतर काय होईल, आफ्टर सम टाइम हा जो चॉक आहे, चॉक गेट डिझॉल्व्ह इन दॅट वॉटर. चॉक काय होईल, त्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होईल. आणि या वॉटरचा कलर चेंज होईल का रे, येस, देर इज अ चेंज इन कलर ऑफ वॉटर. वॉटरच्या कलर मध्ये मात्र काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, कळतंय तुम्हाला ही गोष्ट. सो कलर चेंज होईल म्हणजेच काय झालं, एक प्रकारची केमिकल रिएक्शन झालेली आपल्याला दिसून येते. ओके, टू द नेक्स्ट. आणखी एक सेकंड एक्सपेरिमेंट करायचं आहे. ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करणार आहोत, एक
रुमाल घेणार आहोत, हँकरचीफ घेणार आहोत किंवा कोणताही क्लॉथ घ्या, कॉटन क्लॉथ तुम्ही घेतला. हा क्लॉथ काय करायचा आहे, तुम्हाला ओला करायचा आहे, वेट करायचा आहे, पाण्यामध्ये त्याला काय करायचंय, भिजवायचं. ओके, पाण्यामध्ये भिजवल्यामुळे काय होणार आहे, पाण्यामुळे भिजवल्यामुळे काय होईल की हा याच्यामध्ये मॉइश्चर क्रिएट होईल. ओके, वॉटर कंटेंट याच्यामध्ये येणार आहे. काय येणार आहे, वॉटर कंटेंट म्हणजे पाणी. आता पुढे काय करायचंय की ह्या रुमालामध्ये तुम्हाला काय ठेवायचं रे, तर हे आयरन नेल्स ठेवायचे. काय ठेवायचे, आयरन नेल्स. आयरन नेल्स म्हणजे खिळे. हे काय करायचे, खिळे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे. खिळे हे कशापासून बनले, तर आयरन एफी पासून बनलेले. सो या एफीच्या या पाण्याबरोबर रिएक्शन होत, एफी गेट रिएक्ट विथ वॉटर, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एफईओ. एफईओ म्हणजे काय, फेरस ऑक्साईड तयार होतो. काय तयार होतं, फेरस ऑक्साईड म्हणा किंवा आयरन ऑक्साईड म्हणा, याची निर्मिती होते. या फेरस ऑक्साईडचा कलर कसा असतो, रेड इन कलर. काय कलर असतो, रेड इन कलर. म्हणून हे जे खिळे हे रेडिश कलरचे झालेले दिसतात, म्हणजे त्यांना गंज लागलेला दिसतो तुम्हाला. येस ऑर नो. आणि बरोबर इकडे पण बघा, तुम्हाला टॉवेल जो तुमचा रुमाल आहे हा सुद्धा रेड कलरचा झालेला दिसतो. ओके ओके, चल रेड कलरचा झालेला दिसतो. ठीक आहे, म्हणजेच काय झालं रे, केमिकल रिएक्शन झाली की नाही. आता जे खेळा, जो खेळा तुमचा नवीन होता, नवा पोरा होता, तो आता गंजलाय, म्हणजे त्याचं केमिकल विदरिंग झालंय का. काही आयरन, काही प्रमाणात जे आयरन आहे हे त्या खेळामधून निघून गेलंय का. आणि जर असं तुम्ही कंटिन्युअसली त्याला पाण्यामध्ये ठेवा, तर 1 महिना 2 महिन्यानंतर जर तो तुम्ही खेळ हाताने असा वापरला, तर तो इझिली ब्रेक होईल. काय होईल, इझिली ब्रेक होईल. म्हणजे काय झालं की तुमचा जो खेळ आहे, आयरन आहे, या आयरनचं काय झालं रे, विदरिंग झालं, विदारण झालं. बरोबर आहे की नाही. आणि तो खेळा काय झाला, गंजला. ओके, सो सिमिलर रिएक्शन कोणाबरोबर होतात, रॉक्स सोबत सुद्धा होतात. अशा प्रकारच्या वेदरिंगला आपण काय म्हणतो, केमिकल वेदरिंग. मग बघा, दोन्ही घटनांमध्ये आपण कोणाला बघितलं होतं रे, वॉटर बघितलं होतं. म्हणजे पहिला पहिला जे घटना घेतली आपण, ही वाली, याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, की दोन ग्लास, एक ग्लास घेतला, त्याच्यात पाणी घेतलं, म्हणजे वॉटर घेतलं. आणि ह्या दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपण हा जो रुमाल आहे, हँकरचीफ आहे, हा टॉवेल, हा सुद्धा आपण काय केला होता, ओला केला. ओला केला म्हणजे त्याच्यामध्ये काय घेतलं, वॉटर कंटेंट घेतला. ओके, सो दॅट काय होतं की इथे वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. वॉटर काय करतं, इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कशामध्ये, केमिकल विदरिंग मध्ये. सो सगळ्यात महत्वाचा रोल जर कोणाचा असेल, तर तो कोणाचा असतो, वॉटरचा रोल असतो. ओके, सो रॉक्स तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की पृथ्वीच्या अंतर्गत भागातनं हालचाली झाल्यामुळे काय झालं, व्होल्कॅनो इरप्शन झालं, आणि हा लावा किंवा मॅग्मा पृथ्वीवर आला. बरोबर, त्याच्यामुळे काय, सगळ्यात पहिलं म्हणजे सिलिकॉन, दुसरं म्हणजे काय अल्युमिनियम, तिसरं म्हणजे काय मॅग्नेशियम, चौथं म्हणजे काय आयरन, आणि फिफ्थ काय निकेल, यासारखे मिनरल किंवा याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम वगैरे मिनरल्स काय झाले, जमिनीवर आले. बरोबर, आता हा मॅग्मा थंड झाला, आणि थंड झाल्यामुळे त्याचं रूपांतरण कशामध्ये झालं, सॉलिड रॉक मध्ये झालं. कशामध्ये झालं, सॉलिड रॉक मध्ये त्याचं कन्वर्जन झालं, दगडामध्ये त्याचं रूपांतरण झालं. येस ऑर नो. आता हेच दगड किंवा हेच खडक जेव्हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात रे, वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तर काय होईल की ही जी मिनरल्स आहेत, हे मिनरल्स गेट डिझॉल्व इन दॅट वॉटर, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व होतील की नाही. ओके, आणि मग ते डिझॉल्व झालं की म्हणजेच काय होईल, केमिकल रिएक्शन झाली. एक प्रकारची काय झाली, केमिकल रिएक्शन झाली. आणि अशा पद्धतीने तो दगड हळूहळू हळूहळू केमिकल रिएक्शन होऊन होऊन काय होतो, कमकुवत होतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी वॉटर एक मेजर रोल प्ले करते की नाही. सगळ्यात महत्वाचा भाग कोणाचा आहे, रोल कोणाचा आहे, तर वॉटरचा आहे. ओके, बऱ्याचशा केमिकल रिएक्शन या वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये होतात. बघा, कोणत्याही केमिकल रिएक्शन, कोणत्याही नाही बट बऱ्याचशा, मोस्ट ऑफ केमिकल रिएक्शन कोणाबरोबर होतात, वॉटर बरोबर होतात. का, बिकॉज वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर काय, एक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे काय, बघा इथे देखील लिहिलेलं आहे, वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट.
का युनिव्हर्सल सॉल्व्हर म्हणायचं? बिकॉज मोस्ट ऑफ काय, मोस्ट ऑफ रिएक्शन्स आर कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, किंवा मोस्ट ऑफ मटेरियल म्हणा किंवा मिनरल्स म्हणा, मटेरियल म्हणा किंवा मिनरल, मिनरल आर डिझॉल्व इन वॉटर. मिनरल्स काय होतात? डिझॉल्व होतात कोणामध्ये? वॉटर मध्ये. कशामध्ये डिझॉल्व होतात? मिनरल्स, मिनरल्स आर डिझॉल्व इन वॉटर, वॉटर मध्ये डिझॉल्व होतात, म्हणून वॉटरला काय म्हणतात? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणजे कोणतंही बऱ्यापैकी जे मटेरियल्स आहेत, मिनरल्स आहेत, हे कशामध्ये डिझॉल्व होतात? वॉटर मध्ये. कळलं? आणि बघा इथे पुढे दिलेले असे मेनी थिंग्स गेट डिझॉल्व इन इझिली इन वॉटर, म्हणून काय उत्तर आहे की सोल्युबिलिटी काय होते? इनक्रीज होते बिकॉज द मॅटर हॅज डिझॉल्व इन वॉटर. वॉटर मध्ये जर मॅटर डिझॉल्व झाले तर त्याची सोल्युबिलिटी काय होते? वाढते. आणि दोज मटेरियल विच डी नॉट डिझॉल्व इझिली इन द वॉटर गेट डिझॉल्व इन सच सोल्युशन. आता हे काय भानगडे हे जरा आपण समजून घेऊया. ओके बघा, इन शॉर्ट आता काही मटेरियल जे आहेत ते वॉटर मध्ये डिझॉल्व होत नाही, बरोबर? नाही होत डिझॉल्व. चला ठीक आहे, मग आता वॉटर जर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं रे, तर समजा सल्फर डायऑक्साइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, वॉटर गेट कॉन्टॅक्ट विथ द सल्फर डायऑक्साइड. SO2 म्हणजे काय? सल्फर टू म्हणजे काय? डाय ऑक्साइड. मग हा वॉटर आहे, H2O म्हणजे काय? वॉटर. वॉटर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला? सल्फर डायऑक्साइडच्या. काय तयार होतं रे? H2SO4 तयार होतं. काय तयार होतं? H2SO4. H2SO4 म्हणजे काय सर? सल्फ्युरिक ऍसिड. काय तयार होतं? सल्फ्युरिक ऍसिड. आणि सल्फ्युरिक ऍसिड तर डेंजरस असतं, हातावर जर पडलं तर तुमचा हात जळून जाईल, इतकं डेंजरस असतं. ओके सो आता मला बघा, जे मटेरियल वॉटर मध्ये इझिली डिझॉल्व होतात का? नाही, बरोबर. ते कोणाबरोबर डिझॉल्व झालं? या मॅटर बरोबर डिझॉल्व झालं, याला मॅटर म्हणूया आपण. ओके सो हे वॉटर मॅटर बरोबर डिझॉल्व झालं, काय तयार झालं रे? सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजेच काय झालं की त्या पाण्याची आता सोल्युबिलिटी वाढली. मग जे मटेरियल पाण्यामध्ये डिझॉल्व होत नव्हते ते आता कोणामध्ये डिझॉल्व होऊ शकतात रे? या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये डिझॉल्व होऊ शकतात. ते जे इथे लिहिलेले आहे की मॅटर वॉटर बरोबर रिएक्ट झाल्यामुळे सोल्युबिलिटी काय होते रे? इनक्रीज होते. आणि जे मटेरियल, दोज मटेरियल विच डी नॉट डिझॉल्व इझिली इन वॉटर, जे वॉटर मध्ये इझिली डिझॉल्व होऊ शकत नव्हते ते आता काय होतात? इझिली डिझॉल्व इन अ सच सोल्युशन. आता हे या सोल्युशन मध्ये काय होणार आहे? इझिली डिझॉल्व होऊ शकणार आहे. मग सर आता मला सांगा की तिथे दगडावर काय सल्फ्युरिक ऍसिड टाकायला कोणी माणूस ठेवलाय का? की तो सल्फ्युरिक ऍसिड बनवेल आणि मग तो दगडावर टाकेल आणि मग ती केमिकल रिएक्शन होईल? नाही, ही नॅचरल होणारी केमिकल रिएक्शन आहे. ही काय? नॅचरली केमिकल रिएक्शन आहे. कसं? तर तुम्ही सायन्स मध्ये ऍसिड रेन ही एक कन्सेप्ट शिकलाय, शिकलाय का मित्रांनो? ऍसिड रेन ही कन्सेप्ट काय होतं की ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीज मधनं खूप सारा धूर बाहेर निघतो, या धुरामध्ये सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यासारखे घटक बाहेर पडतात. येस ऑर नो? हे हवेमध्ये सोडले जातात. दीज आर द पॉइजनस गॅसेस. हे काय सगळे पॉइजनस गॅसेस आहेत. आता मला बघा, आता मला सांगा, ह्या H2O बरोबर हवेतला हा सल्फर डायऑक्साइड जर रिएक्ट झाला तर काय तयार होणार आहे रे? सल्फ्युरिक ऍसिड तयार होणार आहे. जर याच वॉटर, म्हणजे पाऊस पडतो ना आपला, रेन, रेन हवेमध्ये पाऊस पडतो, पडतो की नाही? या रेन मध्ये, रेन म्हणजेच काय? H2O वॉटर. या वॉटर बरोबर जर सल्फर डायऑक्साइड रिएक्ट झाला तर सल्फ्युरिक ऍसिड तयार होणार आहे. मग सल्फ्युरिक ऍसिड दगडावर पडणार. ओके तुम्हाला एक घटना मी अगोदर देखील सांगितलेली आहे की नाही? आग्र्याची घटना. आग्र्यामध्ये काय आहे रे? आग्र्यामध्ये ताजमहल आहे सर. ओके ताजमहल कोणापासून तयार झालाय? संगमरवर पासून तयार झालाय. संगमरवर म्हणजे काय सर? कॅल्शियम कार्बोनेट. ओके मग या H2SO4 जे कॅल्शियम कार्बोनेट पाण्याबरोबर डिझॉल्व होतं का? नाही सर. संगमरवर दगड उचला पाण्यात टाका तो विरघळेल का? नाही. पण हेच जेव्हा पाण्यापासून तयार झालेलं सल्फ्युरिक ऍसिड कार्बन, सॉरी कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिएक्ट होतं तेव्हा तो काय होतो? विदर होतो. काय होतो? विदर. त्याचं म्हणजे हे कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड मध्ये डिझॉल्व होतं, त्याला खड्डे पडतात. ओके अशा प्रकारच्या रिएक्शन होतात, म्हणून
वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि वॉटरचा खूप महत्वाचा रोल आहे. आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. आणि ही केमिकल रिएक्शन आहे. मग जर असं H2SO4 दगडावर पडलं तर ते दगड काय होणार आहे, कमकुवत होणार आहे, ब्रेक होणार आहे ड्यू टू द केमिकल रिएक्शन. ओके कळलं. मग आता बघूया पुढे. इन एरियाज दॅट रिसीव्स हेवी रेनफॉल केमिकल विदरिंग ऑकर्स इन द फॉलोइंग. बघा केमिकल विदरिंगचे पण तीन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? तीन. सो पहिला प्रकार आहे दॅट इज नथिंग बट द कार्बोनेशन. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कार्बोनेशन. आता केमिकल विदरिंगला मराठीत काय म्हणतात? रासायनिक विदारण. काय म्हणतात? रासायनिक विदारण. ओके सो रासायनिक विदारण. रासायनिक विदारणाचे केमिकल विदरिंगचे किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. सॉरी किती प्रकार आहेत? तीन. पहिला आहे कार्बोनेशन, सेकंड इज द सोल्युशन म्हणजे द्रवीकरण, तिसरा आहे ऑक्सिडेशन दॅट इज नथिंग बट द भस्मीकरण. बघा हे शब्द तुम्हाला लक्षात ठेव. जे मराठी मीडियमचे ही मुलं किंवा जे MPSC चे मुलं हा व्हिडिओ बघतात त्यांनी मराठी शब्द लक्षात ठेवा, पण त्याचबरोबर इंग्लिश ही लक्षात ठेवा. का? कारण जे रेफरन्स मटेरियल तुम्हाला पुढे मिळणार आहे या रेफरन्स मटेरियल इंग्लिश मधनं जास्त अवेलेबल आहे, मराठी मधनं त्या मनाने कमी अवेलेबल आहे. ओके किंवा जे 10वीला आता जाणार 9th स्टँडर्ड वाले 10वीला जाणार 10th ला 10 नंतर 11 सायन्स तुम्ही घेणार. ओके मग त्या ठिकाणी तुम्हाला हा कार्बोनेशन शब्द लागणार, सोल्युशन हा शब्द लागणार, ऑक्सिडेशन लागणार. आता मराठीमध्ये सोडी तुम्ही 11, 12 सायन्स करणार आहे, करणार का? नाही. मग तिथे कार्बन, द्रवीकरण, भस्मीकरण हे शब्द लिहून नाही चालणार तुम्हाला. मग त्यावेळेस तुम्हाला जर कार्बोनेशन, समजा तुम्ही आता फक्त हा शब्द लक्षात ठेवला कार्बन, मला काय करायचं आहे, मला कार्बोनेशन हा शब्द थोडी लागणार आहे. ओके पण जेव्हा तुम्ही 11th ला जाल तेव्हा तिथे कार्बोनेशन हा शब्द येईल. ओके आणि एखाद्या टीचर, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी मराठी मीडियम मधनं केलेलं आहे. सो 11th ला जेव्हा मी गेलो तेव्हा जर मॅमने मला विचारलं की डू यू नो कार्बोनेशन, सो मी म्हटलं नो मॅम आय डोंट नो. ओके मला माहिती नाहीये कार्बोनेशन म्हणजे काय, बट ऍक्च्युली जर मला कार्बन हे जर विचारलं असतं तर मी सांगितलं असतं कदाचित, किंवा द्रवीकरण जर विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. पण द्रवीकरणाला इंग्रजीत सोल्युशन म्हणतात हे मला माहिती नव्हतं त्या काळामध्ये. ओके सो काय होतं की 11th 12th मध्ये मग तुमचा स्कोर घसर, कारण तुम्हाला पहिले तर इंग्रजी शिकण्यासाठी बराचसा वेळ जातो. पहिले 6 ते 7 महिने 8 महिने तुम्हाला इंग्रजी शिकण्यात जातात आणि तिथले मॅडम थोडी तुम्हाला, मॅम टीचर व्हॉट एव्हर इट मे बी सर जे असतील ते तुम्हाला थोडी मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहेत, मराठीमध्ये सांगणार आहेत की कार्बोनेशन म्हणजे कार्बन, सोल्युशन म्हणजे द्रवीकरण. नो दे डू नॉट हॅव फुल टाइम इन द वर्ल्ड, त्यांच्याकडे टाइमच नाही आहे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ओके सो मी काय सांगतो की मोस्ट ऑफ तुम्ही मराठीतनं तर प्रिपेअर करा जे मराठी मीडियमचे आहेत त्यांना, बट इंग्लिश वर्ड सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, दोन्ही शब्द लक्षात ठेवा, याचं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके चल मग जाऊया पुढे. पहिला प्रकार बघू दॅट इज नथिंग बट द कार्बोनेशन. काय होतं रे कार्बोनेशन मध्ये? सिंपल आहे, जी घटना मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितली होती तीच घटना होते. काय की आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये एअर आहे की नाही? एअर, येस सर, खूप सारी आहे, लॉट्स ऑफ एअर. एअर मध्ये सगळ्यात मेजर घटक कोणता आहे? दॅट इज नथिंग बट द सर नायट्रोजन. खूप मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आहे, नियर अबाउट 78% नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. त्यानंतर कोण आहे सर? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन किती आहे? 21% ऑक्सिजन आहे. आणि याच्यानंतर जर कोणाचं प्रमाण असेल तर दॅट इज नथिंग बट द कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये किती आहे? 0.03% कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, बरोबर. मग ज्याही वेळेस पाऊस पडतो, आता या घटना ज्या केमिकल रिएक्शन आहेत किंवा केमिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग ही जी प्रोसेस आहे ही कुठे होते रे? की ज्या ठिकाणी वॉटर लार्ज अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये काय आहे? प्रेझेंट आहे, अशाच ठिकाणी केमिकल वेदरिंगच्या रिएक्शन होतात, बरोबर. मग आता रेन, पाऊस, पाऊस म्हटला म्हणजे पाऊस म्हणजेच काय? H2O वॉटर. ओके हे वॉटर कोणाबरोबर रिएक्ट होतं रे? तर वॉटर गेट रिएक्ट विथ कार्बन डायऑक्साइड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ H2CO3 दॅट इज नथिंग बट, याला काय म्हणतो आपण? कार्बोनिक ऍसिड. काय तयार होतं रे? कार्बोनिक ऍसिड. आणि हे कार्बोनिक ऍसिड कोणाबरोबर रिएक्ट होतं? रॉक्स बरोबर रिएक्ट होतं, दगडाबरोबर रिएक्ट होतं. आणखी कोणाबरोबर रिएक्ट होतं रे? तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट बरोबर रिएक्ट होतं. सर कॅल्शियम कार्बोनेटला दुसरं काही नाव आहे का? येस आहे ना,
कॅल्शियम कार्बोनेटला दुसरं नाव काय आहे? दॅट इज नथिंग बट द लाइमस्टोन. काय म्हणतात त्याला? लाइमस्टोन असं म्हणतात. कळलं तुम्हाला मित्रांनो? मग जर आता बघा, लाइमस्टोन डिरेक्टली वॉटर बरोबर रिएक्ट नाही होऊ शकत. डायरेक्टली समजा लाइमस्टोन वर म्हणजे तुमची जी फरशी आहे, घरातली जी फरशी, शहापाती फरशी, ओके, तिला लाइमस्टोन नव्हतं. त्याच्यावर जर पाणी टाकलं तर काही केमिकल रिएक्शन होतात का? नाही. बट वॉटर गेट रिएक्टेड विथ कार्बन डायऑक्साइड आणि त्याच्यापासून काय तयार होतं रे? कार्बोनिक ऍसिड तयार होतं. नाउ दिस कार्बोनिक ऍसिड गेट रिएक्ट विथ कॅल्शियम कार्बोनेट. आता हे कार्बोनिक ऍसिड, हे जे तयार झालेलं सोल्युशन आहे, हे ऍसिड आहे, हे ऍसिड कोणाबरोबर रिएक्ट होतं? कॅल्शियम कार्बोनेट बरोबर, म्हणजेच लाइमस्टोन बरोबर. आणि मग त्या दगडाचं काय होतं? विदारण होतं. विदारण म्हणजे काय? ती कमकुवत होतात, वीक होतात. आणि केमिकल रिएक्शन जर कंटिन्युअसली होत राहिलं तर एक वेळ अशी येते की तो जो स्टोन आहे तो ब्रेक होतो. कळलं तुम्हाला? ओके, अशा पद्धतीने काय होतात? कार्बोनेशनची रिएक्शन होते. कळलं मग तुम्हाला? इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, वॉटर, वॉटर कोणाबरोबर रिएक्ट होतं? कार्बन डायऑक्साइड. वॉटर म्हणजे काय? H2O गेट रिएक्ट विथ कार्बन डायऑक्साइड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक एसिड दॅट इज नथिंग बट द H2CO3. बरोबर, ह्यालाच काय म्हणतात? कार्बोनेशन रिएक्शन असं म्हणतात. ओके, आणखी कोणत्या प्रकारची विदरिंग बघता येईल कार्बोनेशन मध्येच? बघा, H2O कोणाबरोबर रिएक्ट होतं? आताच तुम्हाला सांगितलं होतं, सल्फर डायऑक्साइड बरोबर रिएक्ट होतं. H2SO4 तयार होतं, याला सल्फ्युरिक ऍसिड म्हणूया आपण. सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. त्याचप्रमाणे जर वॉटर नायट्रोजन डायऑक्साइड किंवा नायट्रोजन ट्रायऑक्साइड बरोबर रिएक्ट झालं तर काय तयार होतं रे? HNO3. HNO3 म्हणजे काय? नायट्रिक ऍसिड. ओके, नायट्रिक ऍसिड. आणि असं पाणी, आता हे सोल्युशन आहे की नाही, लिक्विड आहे, लिक्विड फॉर्म मध्ये, हे जर पडलं पावसाच्या स्वरूपामध्ये तर याला आपण काय म्हणतो? रेन. पण ती कोणती रेन आहे रे? ऍसिडची रेन आहे. कारण हे सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड ऍसिड आहे, याला काय म्हणतो आपण? ऍसिड रेन. आणि हे जेव्हा दगडावर पडतं तर दगड काय होतात? मग केमिकली रिएक्ट होतात या सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड बरोबर. आणि काय होतं? तुमच्या दगडाचं विदारण होतं, विदरिंग होतं. कळतंय तुम्हाला मित्रांनो? विदरिंग, विदरिंग कळलं का तुम्हाला? कशा पद्धतीने केमिकल रिएक्शन होतात. ओके, सो या हा देखील गट कशामध्ये मिळतो? कार्बोनेशन मध्ये मिळतो. कळलं तुम्हाला? ओके, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित प्रॉपरली कळलं असेल. ओके, जाऊया पुढे. चला, सेकंड आहे सोल्युशन. ओके, द्रवीकरण काय? बघा, सम मिनरल, सेम कन्सेप्ट आहे, सेम कन्सेप्ट, काही वेगळा नाही आहे. की आता हे जे अल्कलाइन वॉटर तयार झालेलं आहे, ओके, हे बघा रिएक्ट होणार आहे. सम मिनरल्स इन द रॉक गेट डिझॉल्व इन द वॉटर. आता हे ऍसिड तयार झालं, तुम्ही बघितलं, कार्बोनिक H2CO3 तयार झालं, त्याच्यानंतर H2SO4 तयार झालं, HNO3 तयार झालं, हे कार्बोनिल ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड तयार झालं की नाही? ओके, आता ह्याच्यामध्ये मिनरल्स काय होणार आहे? तर ऑब्विसली सर, ऍसिड आहे म्हटल्यावर मिनरल्स जे आहेत, हे मिनरल्स काय होणार आहेत? याच्यामध्ये डिझॉल्व होणार आहे. सो दीज मिनरल्स इन द रॉक, रॉक मध्ये जे मिनरल्स आहेत, हे ह्या पाण्याबरोबर काय होणार? डिझॉल्व होणार आहे. फॉर एक्झाम्पल, लाइमस्टोन काय होणार आहे? इज अ फॉर्म ड्यू टू द केमिकल प्रेसिपिटेशन बिटवीन द वॉटर अँड अल्कलीज. बघा, समुद्रामध्ये खूप पाणी आहे, पाण्यामध्ये काही अल्कलीज पण आहेत, आणि यांचं रिएक्शन काय होतं? प्रेसिपिटेशन, म्हणजे सेटल डाउन होतं, आणि काय तयार होतं? एक रॉक तयार. ओके, ज्याला काय म्हणतो आपण? लाइमस्टोन. काय म्हणतो त्याला? लाइमस्टोन होतं. ओके, बघा, फॉर एक्झाम्पल, एक ठिकाण आहे वडगाव दहिया, अहमदनगर मध्ये, अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये, इथं काय झालेले? लाइमस्टोन चं प्रेसिपिटेशन झालेलं. ओके, लाइमस्टोन चं काय झालं? प्रेसिपिटेशन, त्याला अवक्षेपण असं म्हणतात. आणि हे काय झाले? केमिकली विदरिंग मुळे तयार झालेली घटना आहे. ओके, कळलं तुम्हाला? बघा, इथे दाखवलेले तुम्हाला लवण स्तंभ म्हणतात त्याला, किंवा प्रेसिपिटेशन म्हणतात, केमिकल प्रेसिपिटेशन. कुठं झाले रे? वडगाव दहिया, अहमदनगर या ठिकाणी. ओके, कळलं तुम्हाला मित्रांनो? सोल्युशन कळलं. सिंपल कन्सेप्ट आहे की जे ऍसिड्स तयार झाले त्याच्यामध्ये मिनरल्स काय होणार आहेत? डिझॉल्व होणार आहेत, आणि डिझॉल्व झाल्यामुळे ते प्रेसिपिटेट, खाली जाऊन सेटल होणार. ओके, आणि त्याच्यामुळे लाइमस्टोन सारखे दगड तयार.
ओके ऑक्सिडेशन, ओके ऑक्सिडेशन ही जी घटना आहे, भस्मीकरण ही घटना आहे, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे रे, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन हा घटक कुठे असतो, तर तो असतो पाण्यामध्ये, बघा H2 आणि O. ओके H2O कसं करतात, ऍक्च्युअली हा ऑक्सिजन इज ऍट द सेंटर आणि एक सिंगल बॉन्ड मध्ये कोण आहे, हायड्रोजन. ओके H2 बघा H1 H2 आणि हा O, आलं लक्षामध्ये मित्रांनो. ओके आता हा ऑक्सिजन तर पाण्यामध्ये प्रेझेंट, बरोबर. आता हा जो ऑक्सिजन आहे हा रॉक मध्ये, दगडामध्ये तर आयरन प्रेझेंट असतं, Fe. बघितलं होतं आपण मिनरल्स, कोणकोणते मिनरल्स असतात सर, परत एकदा सांगतात हो सांगतो ना, बघा सिलिकॉन हा एक मिनरल आहे, ऍल्युमिनियम हा एक मिनरल आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम हा एक मिनरल आहे, त्याच्यानंतर आयरन आणि निकेल हा एक मिनरल आहे. मग बघा आयरन आलं का, येस सर, दगडामध्ये आयरन असतं, लोखंड असतं, बरोबर. लोखंड असतं म्हणजे असं नाही, पाईपचे पाईप नसतात टाकलेली, लोखंड असतं म्हणजे काय की त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स असतात, आयरनचे मिनरल्स असतात. ओके मग हे आयरन असतं. आता दीज आयरन गेट रिएक्ट विथ वॉटर, पाण्याबरोबर रिएक्ट होतं, सो काय तयार होतं रे, FeO तयार होतं सर. FeO याला काय म्हणतात सर, आयरन ऑक्साइड म्हणतात. याला काय म्हणतात, आयरन ऑक्साइड. आयरन ऑक्साइडचा कलर काय असतो, रेड कलर असतो सर. आयरन ऑक्साइडचा कलर काय असतो, रेड. आणि त्याच्यामुळे जे लोखंड तुम्हाला दिसतं, बघा जे लोखंड हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, मॉइश्चरच्या, त्याला असं रेड रेड कलरची रस्ट लागलेली दिसते, तुम्हाला दिसते का अशी रेड 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 कलरची रस्ट. तुम्ही जर असा हात लावला त्याला असं, तर तुमचा हात थोडासा तांबूस तांबूस झालेला दिसतो का, येस. ओके हे काय, दिस इज नथिंग बट द रस्ट, याला आपण काय म्हणतो, रस्ट असं म्हणतो, रेडिश कलर्ड लेयर तयार होते. ओके त्याला आपण काय म्हणतो, रस्ट असं म्हणतो. आणि म्हणजेच काय होत आहे रे, की तो जो पदार्थ आहे, तो जो खडक आहे, हा काय होतोय आता, कमकुवत होत चाललाय, हळूहळू काय होत चाललाय, तो कमकुवत होत चाललाय, कळलं. दिस प्रोसेस इज नोन एज ऑक्सिडेशन. बघा काय होतं, इन दिस प्रोसेस रॉक विच हॅव आयरन प्रेझेंट इन दिम, ज्या रॉक मध्ये आयरन प्रेझेंट असतो, लोखंड प्रेझेंट असतो, त्या ठिकाणी ही रिएक्शन होते. बघा द आयरन इन अ रॉक कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, जो आयरन आहे रॉक मधला तो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, वॉटर. आणि केमिकल रिएक्शन काय होते, टेक्स प्लेस बिटवीन द आयरन अँड ऑक्सिजन, बरोबर. आयरन आणि ऑक्सिजन मध्ये बघा, आयरन Fe आणि वॉटर H2 आणि हाऊ. ओके हायड्रोजनची रिएक्शन नाही, पण कोणाची, आयरन आणि ऑक्सिजनची रिएक्शन होते. आणि काय तयार होतं रे, FeO, आयरन ऑक्साइड तयार होतं. काय तयार होतं, आयरन ऑक्साइड. त्या आयरन ऑक्साइडचा कलर काय असतो, अ रेडिश कलर असतो, फॉर्म्स ऑन रॉक्स, त्यालाच आपण काय म्हणतो, रस्ट असं म्हणतो. व्हेन यू केप्ट नेल्स इन अ वेट क्लॉथ, बघा आपण हा एक्सपेरिमेंट ऑलरेडी केला, काय केलं होतं की नेल्स घेतले होते, लोखंडाची खिळे क्लॉथ मध्ये ठेवले होते, आणि तुम्ही नोटीस केलं होतं, सिमिलर थिंग नोटीस केली होती, आणि सेम घटना कोणासोबत होते, रॉक सोबत देखील होते. बघा इथे हा जो दगड आहे, हा दगड तुम्हाला रेड रेड कलरचा झालेला दिसतो का, कारण ह्या रॉक मध्ये आयरन प्रेझेंट आहे, तो वॉटर मधल्या ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला आणि FeO तयार झाला, आयरन ऑक्साइड तयार झाला. यालाच ऑक्सिडेशन, भस्मीकरण असं म्हणतात. याला काय म्हणतात, भस्मीकरण म्हणतात. इट इज अ पार्ट ऑफ केमिकल वेदरिंग, हा काय, केमिकल वेदरिंगचाच एक प्रकार आहे. कळलं तुम्हाला. मग बघा या ठिकाणी तुमचं केमिकल वेदरिंग हा टॉपिक सांगतो. केमिकल वेदरिंगचे तीन प्रकार बघितले आपण, फर्स्ट बघितला दॅट इज नथिंग बट द कार्बोनेशन, कार्बोनेशनलाच मराठीमध्ये कार्बनन असं म्हणतात. सेकंड सोल्यूशन, सोल्यूशनलाच आपण द्रवीकरण असं म्हणतो. आणि तिसरा भाग बघितला दॅट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे काय, भस्मीकरण. ओके सो माझ्या मते तुम्हाला हा भाग खूप छान पद्धतीने समजला असेल माझ्या प्रयत्नांनी, तो तुम्हाला चांगला कळेलच, परंतु मी अशी आशा करतो की मी तुम्हाला समजवण्यामध्ये सक्सेसफुल ठरलोच. ओके जर तुम्हाला काही कळलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करा, मला कमेंट करा, मी त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके पुढचा भाग बघूया, दॅट इज नथिंग बट द बायोलॉजिकल विधान. सगळ्यात सोपी घटना आहे, सगळ्यात इझी आहे, बायोलॉजिकल घटना रिस्पॉन्सिबल काही
लिव्हिंग थिंग्स आहेत दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द बायोलॉजिकल वेदरिंग. फॉर एक्झाम्पल बघा, एखादं हे आहे, रॉक आहे, समजा हा रॉक आहे, आणि काय होतं की बऱ्याच ठिकाणी जे पक्षी असतात हे पक्षी विष्ठा करतात, बरोबर, शीट करतात, आणि त्यांच्याबरोबर एखादं सीड त्या ठिकाणी जाऊन पडतं. आता हे सीड इथे जर्मिनेट होईल, बरोबर, आणि त्याला काय होईल, रे लीव्स येतील, आणि त्याचप्रमाणे या सीड पासून जे रूट्स आहेत, हे रूट्स या रॉक मध्ये पसरतील. आता हे जेव्हा रॉक मध्ये पसरतात तेव्हा काय होतात, हळूहळू वाढत जातात, हळूहळू याची पण ग्रोथ होते. बघा तुमचं जे स्टेम आहे, हे स्टेम स्टेड स्टेम म्हणजे काय, स्टेम म्हणजे काय, खोड, खोडची पण वाढ होते की नाही. आणि मग काय होतं की हे रूट्स या रॉक मध्ये पसरतात आणि काय करतात, या रॉकला डिवाइड करतात. काय करतात, रॉकला डिवाइड करतात. हे पण काय एक प्रकारची केमिकल वेदरिंगच आहे. शिवाय दुसऱ्या पद्धतीमध्ये जर बघितलं तर काही बुरोईंग ॲनिमल्स आहेत. बुरोईंग म्हणजे काय, की बीळ करणारी, काय, बीळ करणारी. ओके, कोण बीळ करतरी, तर रॅट आहे, ओके, रॅबिट आहे, ससा, यासारखे ॲनिमल्स काय करतात, बीळ बनवण्याचं काम करतात. आणि मग समजा त्यांनी इथून असं बीळ बनवलं, किंवा आणखी कोण आहे तरी, अँट आहे, अँट हे सुद्धा बिळामध्ये राहणारे, ओके, किंवा ते तर स्वतःचं वारूळ निर्माण करते. सो याच्यामुळे काय होतं की एखादा रॉक काय होतो, ब्रेक होतो इनटू द टू पार्ट्स. ओके, सो सम एनिमल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द बायोलॉजिकल वेदरिंग. ओके, चला मग बघूया. बघा, अँट हिल्स, रॅट, माईस, रॅबिट्स अँड अदर वॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. अँड इन्सेक्ट्स मेक बोरो इन द ग्राउंड, काय करतात, बीळ तयार करतात. बुरोज म्हणजे काय, बीळ तयार करणे. दीज ॲनिमल्स आर नोन एज बुरोईंग ॲनिमल्स, यांनाच आपण बुरोईंग ॲनिमल्स असं म्हणतो. बिकॉज ऑफ द देअर ऍक्टिव्हिटी, त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बीळ तयार करण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, याच्यामुळे रॉक्स काय होतात, विदर्ड होतात, ओके, कमकुवत होतात, विदारणाची प्रक्रिया होते. मग फक्त हे ॲनिमल्सच रिस्पॉन्सिबल आहेत का, तर आन्सर इज नो. बघा, काही अल्गीज आहेत, सम अल्गीज, मॉस, लिचेन अँड ऑदर फ्लोरा म्हणजे ऑदर प्लांट्स, फ्लोरा मीन्स काय, प्लांट्स, हे पण काय होतात, ग्रो होतात, कशावर, रॉक्स वर ग्रो होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, विदरिंग ची घटना घडून येते. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेलच, काय दिसतंय रे या ठिकाणी, बघा काय झालंय या ठिकाणी, तर ह्या जी एक स्टॅच्यू आहे याच्यामध्ये काय झालं की हा प्लांटच ग्रो झालाय. बघा डायरेक्ट दिसतंय का तुम्हाला, आणि त्याच्या मुळ्या सगळ्या आतमध्ये पर्यंत पसरलेले आहेत, बघा दिसतंय का, ओके. आणि मग हा पूर्ण जी वास्तू ही भंग झालेली दिसते. पुढे काय राहिलं बघा, इथे हा रॉक आहे, तिच्यामध्ये लिकेन लाईक लिचेन जो आहे याची ग्रोथ झालेली. आता काय वेगळी, याचे जे रूट्स आहेत या खोड याच्यामध्ये घुसतील रॉक मध्ये, आणि फायनली तो रॉक काय होईल, ब्रेक होईल इनटू द टू पार्ट्स. ओके, मेकॅनिकल, सॉरी, बायोलॉजिकल वेदरिंगचा हा प्रकार आहे. कळलं तुम्हाला? सो इथे या ठिकाणी वेदरिंग हा टाइप जो आहे, फर्स्ट टाइप आपण जो बघत होतो, वेदरिंग हा संपला. आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं, की एक्झोजेनिक प्रोसेसेस आपण बघत होतो. काय बघत होतो आपण, एक्झोजेनिक प्रोसेसेस बघत होतो. एक्झोजेनिक प्रोसेसेस त्यातली पहिली प्रोसेस काय होती रे, विदरिंग. विदरिंगचे तीन टाइप होते. पहिलं होतं फिजिकल विदरिंग, सेकंड होतं केमिकल विदरिंग, आणि थर्ड होतं बायोलॉजिकल विदरिंग. ओके, फिजिकल विदरिंग होण्यासाठी काही फॅक्टर्स होते, ते फॅक्टर्स सुद्धा आपण बघितले. हाऊ मेनी फॅक्टर्स आर देअर, फाईव्ह फॅक्टर्स. पहिलं काय होतं रे, टेम्परेचर. दुसरं काय होतं, फ्रोस्ट. तिसरं काय होतं, क्रिस्टल क्रिस्टल ग्रोथ. चौथं काय होतं, की रिलीज ऑफ प्रेशर. आणि पाचवं होतं वॉटर. केमिकल विदरिंग साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वॉटर. आणि केमिकल विदरिंगचे किती प्रकार आहेत सर, तीन टाइप्स आहेत. पहिला आहे काय बघितलं आपण, कार्बोनेशन. दुसरं काय बघितलं सर, दुसरं बघितलं आपण सोल्यूशन. आणि तिसरा टाइप बघितला तो नथिंग बट द ऑक्सिडेशन. ओके, बायोलॉजिकल विदरिंग साठी कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. पहिले तर आहे ॲनिमल्स. कोणकोणते ॲनिमल्स आहेत रे, रॅट आहे, माईस आहे, बरोबर, अँट आहे, रॅबिट आहे, यासारखे ॲनिमल्स, बुरोईंग ॲनिमल्स काय त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. काही फ्लोरा देखील आहे. फ्लोरा मीन्स काय, प्लांट. फॉर एक्झाम्पल अल्गी, लायकेन आणि अदर प्लांट्स.
ओके, या ठिकाणी हा विदरिंग टॉपिक तुमचा संपला. ओके, आणि आता नेक्स्ट टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे, दॅट इज नथिंग बट द मास. ओके सॉरी, रफ करूया. ओके, काय बघायचंय? मास मुवमेंट किंवा मास वेस्टिंग, दॅट इज नथिंग बट द विस्तृत झीज मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, विस्तृत झीज. आय होप की हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण उद्या आपण काय करूया, हे चॅप्टर इथे संपूर्ण टाकूया. मास मुवमेंट नंतर मग जे आहे इरोजन, हे आपल्याला नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचंय, दॅट इज नथिंग बट द चॅप्टर 4 एक्सोजेनिक एक्झोजेनिक प्रोसेसेस पार्ट 2 मध्ये बघायचे. ओके चल, मास मुवमेंटचे पण दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार काय, दॅट इज नथिंग बट द रॅपिड मास मुवमेंट. ओके, म्हणजे तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. याच्यामध्ये बघा कोण कोणते प्रकार आहेत. पहिले तर रॉक फॉल, म्हणजे काय होतं की जो डोंगर आहे, हा डोंगर मध्ये जे दगड आहेत, हे दगड खाली घसरून येतात, म्हणजे झाले एक प्रकारचा रॉक तुमचा वीक झाला, बरोबर आहे की नाही. दुसरा आहे लँडस्लाइड, म्हणजे एखादा जर पर्वत असेल आणि त्याच्यावर जर चिखल निर्माण झाला, तर तो अख्खाचा अख्खा लँड किंवा जमीनची जमीन खाली घसरून येते, बरोबर. माळी ही घटना तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर जमीन खचणे ही देखील एक घटना या ठिकाणी आहे. हे सगळं रॅपिड होतं, पटकन होतं, पटकन होतं, विदिन अ मिनिट, विदिन अ फ्रॅक्शन, 1-2 मिनिटांमध्ये होणारी प्रक्रिया, पटकन ते सगळं लँडस्लाइड होतं. का असं 1-2 तास, 10 दिवस, 12 दिवस असं कंटिन्युअसली लँडस्लाइड होत राहत ना, नाही, एकदम विदिन अ फ्रॅक्शन होणारी ही घटना आहे. आणि दुसरं आहे स्लोअर मास मुवमेंट, मंद गतीने होणारी विस्तृत झीज. ओके, तर बघा हे मातलो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये हा देखील एक त्याचा प्रकार आहे. ओके चला, मग पहिले बघूया आपण रॅपिड मास मुवमेंट काय रे. रॅपिड मास मुवमेंट मध्ये काय होतं बघा, द मुवमेंट हॅपन्स इन अ ह्युमिड क्लायमेट. ओके, आता ही जी माळीन घटना, ही सुद्धा काय सॉरी माळीन हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी सुद्धा काय पाऊस जास्त झाला होता त्या दिवशी, किंवा पावसाळ्याचे ते दिवस होते. बघा ह्या घटना जनरली पावसामुळे मध्ये होतात. आता मी तुम्हाला काय घडतं ते एकदा सांगतो. बघा हा रॉक आहे समजा, किंवा हा पूर्ण पर्वत आहे. आता काय होतं की बऱ्याचशा विदरिंगच्या घटना आपण बघितल्या, टेम्परेचर मुळे होणाऱ्या, वॉटर मुळे होणाऱ्या. काय होतं की समजा इथे कुठेतरी या दगडाला क्रॅक पडलेला असेल, ठीक आहे. आता याच्यामधनं पाणी एंटर होतं, पाणी घुसतं आणि इथे विदारणाची प्रक्रिया होती. बघा एवढ्या भागावर विदारणाची प्रक्रिया झाली. ओके, मग लगेच हा एवढा भाग ब्रेक होतो का, इथून पडतो का खाली, नाही पडत, बरोबर. मग एखाद्या दिवशी काय होतं, खूप सारा पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळे काय होतं रे, हे पाणी याच्यामध्ये झिरपतं, पाणी मुरतं याच्यामध्ये. यस ऑर नो फ्रेंड्स, कळतंय का तुम्हाला, हे पाणी याच्यामध्ये जातं. आता पाणी याच्यामध्ये घुसल्यामुळे काय होतं की याचं वजन वाढतं, वेट वाढतं. ओके, काय होतं रे, वेट वाढतं, सॉरी आपण कलर चेंज करूया. काय होतं, याचं वेट वाढतं, वजन वाढतं, आणि वजन वाढल्यामुळे काय होतं, हा एवढा भाग अचानकपणे खाली स्लाइड करतो, अचानकपणे खाली येतो. यालाच आपण काय म्हणतो, लँड स्लाइड असं म्हणतो. ओके कळलं. आणि मग हे कशामध्ये होतं, कोणत्या कंडिशन मध्ये होतं, जनरली ह्युमिड क्लायमेट मध्येच होतं, म्हणजे पावसाळ्यामध्ये होतं, जिथे स्टीपर स्लोप असतो. बघा एकदम स्लोप आहे, खूप जास्त तीव्र तीव्र स्लोप आहे, कळलं ना तुम्हाला, उतार, तीव्र उतार ज्या ठिकाणी, अशा ठिकाणी घटना घडतात. द थिक लेअर ऑफ विदर्ड मटेरियल, बघा हे विदर्ड झाले का, इथे विदरिंगची घटना घडली आहे का अगोदर. येस सर, अगोदर विदरिंगची घटना घडलेलीच असणार, अगोदर तिथला दगड थोडासा ब्रेक झालेला असेल, किंवा तिथला जो खडक आहे तो कमकुवत झालेला असेल, आणि पाऊस पडणं हे मात्र निमित्त झालं, आणि पाऊस पडल्यामुळे तो पूर्णचा पूर्ण भाग काय होतो, खाली खचतो. वेन इट रेन्स इन अ सच एरिया, अशा एरियामध्ये पाऊस पडतो, रेन वॉटर पेनिट्रेट इन द विदर्ड मटेरियल अँड देअर वेट इन्क्रीजेस. बघा काय होतं की इथे जो विदर्ड मटेरियल आहे, याच्यामध्ये पाऊस पाणी घुसतं, पावसाचं पाणी घुसतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या भागाचं वजन वाढतं, आणि वजन वाढल्यामुळे काय होतं की द विदर्ड मटेरियल मूव व्हेरी रॅपिडली अँड कम डाऊन द स्लोप. बघा मग हे जे विदर्ड मटेरियल आहे, हे व्हेरी रॅपिडली एकदम तीव्र गतीने काय येतं, खाली येतं, स्लोप वरनं खाली. कळलं माशी घटना कुठे झाली, सर झाली ना माळी विलेज पुणे डिस्ट्रिक्टला, अशा प्रकारचं मड स्लाइड झालेलं आहे. ओके कळलं तुम्हाला. ओके कळलं. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो,
स्लंपिंग असं म्हणतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्लंपिंग असं म्हणतो. किंवा अशा प्रकारच्या रॅपिड मास मुवमेंटच्या ज्या घटना आहेत, या कशामुळे घडतात, अर्थक्वेकमुळे सुद्धा घडतात. अर्थक्वेकाला अचानकपणे जमीन हलली, त्याच्यामुळे जो विदर्ड मटेरियल आहे हा अचानकपणे काय होतो, स्लो खाली पडतो. आता हिमाचल प्रदेशमध्ये या घटना ऑलमोस्ट तुम्हाला हिमाचल प्रदेश, ओके, हिमाचल प्रदेश मध्ये ह्या घटना तुम्हाला जनरली बघायला मिळतात. कारण का, तिथले जे रॉक्स आहेत किंवा तिथले जे पहाड हे जरा कमकुवत आहेत, एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या घटना बघायला मिळतात. ओके, कळलं? रॅपिड मास मुवमेंट तुम्हाला कळली. चल नेक्स्ट बघूया स्लोअर मास मुवमेंट. स्लोअर मास मुवमेंट काय आहे, की एकदम मंद गतीने होत आहे. ह्या ही जी प्रोसेस असते एकदम हळूहळू हळूहळू होते. बघा, डिफॉर्मेशनची प्रोसेस तर होणारच आहे, म्हणजेच विदरिंगची, विदारणाची घटना तर होणारच आहे, बरोबर. मग काय होतं बघा, इन एरिया विथ अ ड्राय क्लायमेट, ज्या ठिकाणी ड्राय क्लायमेट असतं, किंवा असं म्हणूया की जिथं बर्फ जास्त असतो, बघा पुढे पण दिलेलं आहे पेरीग्लेसियल रिजन. पेरीग्लेसियल रिजन म्हणजे काय, जिथं बर्फ खूप जास्त प्रमाणामध्ये पडतो, अशा ठिकाणी बघा बर्फ पडतो, जरी पाणी आहे तरी तिथलं वेदर हे ड्राय असतं, एवढं लक्षात ठेव. ओके, तिथल्या याच्यामध्ये मॉइश्चर नसतं, पाण्या म्हणजे हवेमध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमीच असतं. जरी तिथे तुम्ही म्हणाल की सर बर्फ पडतोय म्हणजे पाणीच आहे ना एक प्रकारे, नाही, पण ते ड्राय कंडिशन असतं, कळतंय ना तुम्हाला. ओके, सो ड्राय क्लायमेट मध्ये काय होतं, जिथे जेंटल स्लोप आहे, एवढा स्लोप नाही. आता हा झाला एकदम एक्स्ट्रीम स्लोप, हा काय झाला, एक्स्ट्रीम स्लोप, पण हा झाला स्लोप आहे पण एवढा आहे का, नाही. याला काय म्हणतो आपण, जेंटल स्लोप, उतार आहे, उतार आहे पण हा कसा आहे, एवढा नाहीये, तर त्याला काय म्हणतात, जेंटल स्लोप म्हणतात. मग अशा ठिकाणी काय होतं रे, की ह्या स्लो मास मुवमेंटच्या घटना घडतात. ओके, सॉइल जे क्रीप इज अ कॉमन फिनॉमिनॉन इन सच अ एरिया. सॉइल काय होते, क्रीप होते, म्हणजे बघा हा वरचा लेअर, आता याच्यावर जर पाणी वाहत आलं, बघा इमॅजिन करा हे पाणी वाहत येते, बरोबर, मग काय होईल, हे पाणी असं खाली येईल, मग इथली माती खाली येईल, मग अशी अशा अशा पद्धतीने हा काय असतो, स्लोप असतो. मग पेरीग्राफियल रिजन मध्ये, सॉरी पेरीग्लेसियल रिजन, अलॉंग द स्लोप स्मॉल लेअर्स ऑफ सॉइल अक्युमुलेट बिकॉज ऑफ द मुवमेंट ऑफ द सॉइल. ओके, याला काय म्हणतात, सॉलिफ्युकेशन. काय म्हणतात, सॉलिफ्युकेशन असं म्हणतात. म्हणजे काय बघा, की हा उतार आहे, मग परत थोडासा गॅप, मग हा उतार, परत थोडासा गॅप, मग हा उतार. ओके, अशा पद्धतीने काय तयार होतं, की झीज होते. मग आता बघा, अगोदर ऑलरेडी हा एवढा रिजन असेल, एवढा कोणता तरी रॉक असेल, बघा हा एवढा असा सरळ रॉक असेल की नाही, म्हणजे काय झालंय रे, की या भागाची झीज झाली की नाही, हा भाग वाहून गेलेला आहे की नाही अगोदर कुठेतरी, अशा पद्धतीने मग काय होतं, की अशा प्रकारे तुमची माती तयार होते. हे कसं होतं, की ड्यू टू द रेन ऑफ वॉटर, पाणी स्लोपर रिजन मध्ये वाहत असल्यामुळे. ओके, कळलंय तुम्हाला, आय होप तुम्हाला हा भाग व्यवस्थितपणे कळलेला असेल. ठीक, बघूया, बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्लोप दिसतोय का, बघा इथे परत गॅप आहे, परत उतार, इथे गॅप, इथे उतार, इथे परत स्लोप, असं 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 असं. ओके, मराठीमध्ये सॉलिफिकेशनला काय म्हणतात, स्लोप, मातलोट असं म्हणतात. ओके, सॉलिफिकेशनला काय शब्द आहे, सॉलिफिकेशनला काय शब्द आहे, मातलोट असा शब्द. ओके, तर आता या ठिकाणी तुमचं मास मुवमेंट हे देखील संपलेलं आहे. याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला इरोजन ही कन्सेप्ट शिकायची. ओके, आणि पुढचं चॅप्टर आपलं खूप मोठं चॅप्टर आहे. ओके, आणि खूप इम्पॉर्टंट देखील आहे. सो तुम्ही सगळ्यांनी ते व्यवस्थित बघा, हेही चॅप्टर तुम्ही प्रॉपरली बघा, आणि तुम्हाला हे सगळं कळलं असेल असं मी आशा करतो. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.